गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयातील 1991 ते 1992 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या कॉलेज बॉईज ग्रुपमधील सदस्यांनी मित्रांगण या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून प्राचार्य राम कुलकर्णी व नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या उपस्थितीत रविवारी या संस्थेच्या नामफलकाचे अनावरण करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. हॉटेल प्रेस्टीज पॉइंट येथे पार पडलेल्या कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमातून बांधिलकी जपत मैत्री कशी फुलवायची, त्याचा सदुपयोग कसा करायचा हे बिटको महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्याचं प्राचार्य कुलकर्णी यांनी सांगितलं. मैत्रांगण ही संस्था भविष्यात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात एक आदर्श उदाहरण ठरेल. सर्वांना जीवनभर त्याचा उपयोग होईल, शिवाय पुढच्या पिढीलाही ती उपयोगी पडू शकते. या मेळाव्यात मित्रांगण या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी चर्चा करून जबाबदारी निश्चित करण्यात आली. अनेक मित्रांनी स्वयंस्फूर्तीने वेगवेगळ्या उपक्रमांची जबाबदारी स्वीकारली. शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, आर्थिक मदत असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहेत. त्यावर मेळाव्यात साधक बाधक चर्चा होऊन नियोजनही करण्यात आले. नमस्कार, मी मनीष सिन्नरकर. कॉलेज बॉईज फ्रेंड सर्कल या नावाने 2015 आम्ही एक मित्रांचा ग्रुप स्थापन केलेला होता. त्यातच आज आम्ही एक वेगळ्या संस्थेमध्ये मित्रांगण नावाच्या एक NGO वाटचाल करणाऱ्या एका संस्थेचं आज आम्ही उद्घाटन करून घेतलेलं आहे. श्रीयुत राम कुलकर्णी सर आणि श्री सिनियर PI ढोकणे साहेब यांच्या हस्ते. याचा मेन आणि मूळ उद्देश थोडक्यात एकाच शब्दात सांगतो, मित्रांनी मित्रांसाठी आणि मित्रांनी मित्रांकडून समाजासाठी ज्या काही गोष्टी करता येईल त्याच्यासाठी आमच्या ह्या संस्थेचा जेवढा काही वाटा समाजाला देता येईल तेवढा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. काम करतं त्या पद्धतीनं आम्ही ही सामाजिक कार्याची सुरुवात आमच्या सर्व कॉलेजच्या मित्रांमार्फत करत आहोत. तर या कार्यासाठी आज आम्हाला जे सर्व कॉलेजचे मित्र मिळाले त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रुपची जी संकल्पना आहे त्या ग्रुपच्या संकल्पनामध्ये आमचे 10 प्रमुख उद्दिष्ट आहेत. आमच्या मित्र परिवारांमध्ये या समाजासाठी आणि देश हितासाठी आपण काय काय करणार आहोत आज इथे आम्ही त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी सर्व जमलेलो आहोत. त्याच्यामध्ये शिक्षण आणि अनुशासन या दोन गोष्टीवरती आम्ही भर देणार आहोत. आमचे जे 10 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एकमेकासाठी आपण प्रत्येक वेळी कसं एकमेकासाठी आपल्याला उभं राहता येईल हे बघणार आहोत. आणि करू किंवा मरू ही जी संकल्पना होती आता खूप जुनी झालेली आहे. आता करू मेल्याच्या अगोदर आपण जे काही आपल्याला जे आपण उद्दिष्ट साधलेले आहेत ते आपल्याला कसे पूर्ण. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.